आदिवासी गोंड गोवारी जमात संविधान हक्क संघर्ष समितीच्या वतीने नागपुरातील संविधान चौकात विविध मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात समर्थन देण्यासाठी आज नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली आहे. यावेळी महाराष्ट्रातील सर्व आदिवासी समूह एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सर्व एकत्र येऊन आपल्या आदिवासी समाजाला प्रगत करू शकतो अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रामधल्या आदिवासींना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे. दोन बैठका झालेल्या आहेत, तिसरी बैठक लवकरच होणार आहे, 8-10 दिवसांमध्ये बैठक होईल. आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावतीपासून ते कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र ह्यापुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे. वंचित बहुजन आघाडीबरोबर तो निवडणुका लढवणार आहे. त्याच्यामुळे असणारं जे आदिवास्यांचं डिवाईड करून जे राजकारण चाललं होतं ते ह्यावेळेस होणार नाही.